स्वातंत्र्यानंतर गेल्या चौऱ्याहत्तर वर्षात आपल्या देशानं विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली मात्र दुसरीकडं सामाजिक विषमताही वाढत गेली त्यातून गरिबी बेकारी उपासमार भूकबळी यासारख्या समस्या निर्माण झाल्या त्यापैकीच एक म्हणजे बालकामगारांचा प्रश्न ज्या वयात खेळायचं बागडायचं शिक्षण घ्यायचं त्या वयात अनेक मुलं मुली हॉटेलमध्ये कारखान्यात दुकानात वीटभट्टीवर शेतामध्ये राबताना दिसत आहेत मुलांचं बालपण नष्ट करणाऱ्या समस्येला प्रतिबंध करण्यासाठी बालमजुरी विरोधी कायदा झाला पण हा कायदा आजही केवळ कागदावरच आहे कामाच्या ठिकाणी लहान मुलांचं शोषण करणं मारहाण करणं त्यांची पिळवणूक करणं असे प्रकार आजही सर्रास घडत आहेत आजच्या बालमजूर विरोधी दिनाच्या निमित्तानं या समस्येवर प्रकाशजोड टाकणारं बी न्यूजचं विशेष वृत्त बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं जातं पण काही बालकांच्या नशिबी रम्य बालपण येतच असं नाही विशेषत दारिद्र्य पाचवीला पुजलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मुलांच्या नशिबी बालपणापासूनच कष्ट आणि उपासमार येते आणि मग पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू होते बालमजुरी ज्या वयात पाटी पेन्सिल आणि खेळणी हातात धरायची त्या वयातील बालकांना प्रचंड कष्ट करण्यासाठी जुंपलं जातं खरं म्हणजे कायद्यानुसार सहा ते अठरा वयोगटातील मुलांना किंवा मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवून कामावर ठेवणं हा गुन्हा आहे पण गोरगरीब मुलं पोटासाठी किंवा माता पित्यांच्या घेणाऱ्या अशा दोन्ही घटकांची तक्रार बालमजुरीचे गुन्हे नोंद होताना दिसत नाही उलट काम केलं नाही तर खायचं काय सरकार आणून देणार आहे का असा प्रश्न बालमजुरांचे पालकच सरकारी यंत्रणेला विचारताना दिसतात सध्या जगात पाच कोटी दोन लाख बालकामगार असून दक्षिण आशिया खंडातील दोन कोटी नऊ लाख बालकामगारांपैकी एक कोटी सात लाख बालकामगार भारतात आहेत महाराष्ट्रात सुमारे नऊ ते दहा लाख बालमजूर असून केवळ कोल्हापूर जिल्ह्यात पंचवीस हजारांपेक्षा जास्त बालकामगार आहेत या मुलांना शाळेत जायला मिळत नाही त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होतंच शिवाय लहान वयात केलेली कष्टाची कामं आणि पोटाला पुरेसं अन्न नसल्यामुळं या मुलांना अनेक व्याधी होतात शारीरिकदृष्ट्याही ही, ही मुलं कमकुवत बनतात आणि झटपट पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी बालमजुरीतून गुन्हेगारीकडं या मुलांचा प्रवास सुरू होतो भीक मागायला लावण्यापासून कचरा कोंडाळे उपसण्यापर्यंत आणि वीट भट्टीपासून ते फाउंड्री केमिकल फॅक्टरीपर्यंत अत्यंत धोकादायक परिस्थितीत अनेक ठिकाणी ही मुलं काम करताना दिसतात बालमजुरी रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात छापा मारून बालकामगारांना सोडवलं जातं आणि कागदपत्र रंगवली जातात मात्र त्या मुलांचं पोट उद्या कसं भरणार याचं उत्तर प्रशासनाकडे नसतं त्यामुळं वर्षानुवर्ष बालमजुरीची समस्या कायम आहे देशात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला शिक्षण देणं सक्तीचं करणं बालमजुरांची मुक्तता केल्यानंतर त्यांच्यासाठी निवारागृहासह शिक्षण आणि इतर सुविधा निर्माण करणं मी बालमजुराला कामावर ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा प्रत्येकानं करणं अशा गोष्टी झाल्या तरच बालमजुरीच्या मुळावर घाव घालता येईल बीन्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी।